नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार बावीस संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे शुभकृत नाम संवत्सर आहे सूर्याचं चा दक्षिणायन चालू आहे ऋतू वर्ष आहे महिना भाद्रपदाचा आहे शुक्ल पक्षाची तृतीय आहे नक्षत्र हस्त आहे योग शुभ आहे दिवसाचा जो कारण आहे तो गर आहे आणि जो रात्रीचा कारण आहे तो वनी आहे आजच्या दिवसाचा जो गुलिकाल आहे तो सुरुवात होईल दुपारी बारा वाजून सत्तावीस मिनिटापासून ते दोन वाजून दोन मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून तीन मिनिटापासून ते बारा वाजून एक्कावन्न मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी तीन वाजून सदतीस मिनिटापासून ते पाच वाजून बारा मिनिटापर्यंत आणि यमगंठ काळ सकाळी नऊ वाजून सतरा मिनिटापासून ते दहा वाजून बावन्न मिनिटापर्यंत राहुकाळ आणि यमगंठ काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कन्या राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र शनी बरोबर नवपंचमयोग करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचं राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी है, है रास आहे ती आहे रास। मेष राशीच्या सहाव्या सणात चंद्राचा भ्रमण आहे तुमच्या दशमात असणाऱ्या शनीबरोबर हा चंद्र नवपंचमयोग म्हणजे त्रिकोण योग करणार आहे उत्तम अशा प्रकारचं आजचं भ्रमण आहे खास करून जे काही तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही चांगले अनुभव आजच्या दिवशी येऊ शकतील कार्यक्षेत्राच्या संदर्भातले ज्या व्यक्ती असेल त्यांच्याकडून तुम्हाला चांगल्या प्रकारचे मदत मिळू शकेल काही सल्लेसुद्धा चांगल्या प्रकारचे मिळू शकतील त्याचमुळे जर का तुम्ही कुठला बिझनेस करत असाल तर आजच्या दिवशी त्याच्या संदर्भातली काही चांगली गुंतवणूक होण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील एकंदरीत दिवस हा तुम्ही साठी शुभ असा असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे रास वृषभराशीच्या पाचव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे भाग्यात असणारा शनी बरोबर हा चंद्र नवपंचमयोग त्रिकोण योग करणार आहे उत्तम अशा प्रकारचं आजचं भ्रमण आहे भविष्यकालीन योजनांबद्दल काही विचार केला असेल तर त्या संदर्भातल्या काही चांगल्या घटना किंवा चांगल्या संधी आजच्या दिवशी येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील राहील किंवा अंतप्रेरणा किंवा काही चांगल्या इंट्युशन येतील ज्याच्यावरती जरूर तुम्ही काम करा भविष्यात तुमच्यासाठी त्या उपयुक्त असण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असा असणार आहे या नंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथून चतुर्थ स्थाना चंद्राचा भ्रमण आहे अष्टमात असणाऱ्या शनी बरोबर हा चंद्र नवपंचमीग म्हणजेच त्रिकोणयोग करणार आहे आजचा सुद्धा दिवस आहे जसा तुम्ही विचार कराल त्याप्रमाणे जाण्याची शक्यता आहे थोडासा आराम करणं पसंत कराल आणि आराम मिळेल घरातल्या व्यक्तींबरोबर सुद्धा तुमचे नातेसंबंध अतिशय उत्तम प्रकारचे दिसून येतील अनपेक्षित लाभ वगैरे सुद्धा होण्याची शक्यता आजच्या दिवशी बऱ्याच प्रमाणात राहील या नंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशी ज्या तृतीय सणा चंद्राचा भ्रमण आहे सप्तमात असणारा शनी बरोबर हा चंद्र नवपंचमीग म्हणजेच त्रिकोणयोग करणार आहे उत्तम अशा प्रकारचं आजचं ग्रमण आहे थोडस बिझी तुम्ही राहाल आणि महत्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील आजच्या दिवशी हातात घेतलेली सगळी कामं तुमची पूर्ण होताना दिसतील वैवाहिक जोडीदारावरच्या नातेसंबंध सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे सुधारल्याचा अनुभव येईल वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा आजच्या दिवशी जास्त संभवतो एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ असणार या नंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीच्या द्वितीय सणात चंद्राचा भ्रमण आहे तुमच्या अष्टमात तुमच्या षष्टात असणारा शनी बरोबर चंद्र नवपंचमी योग म्हणजे त्रिकोण योग करणार आहे दिवस अतिशय चांगला आहे काही चांगले लाभ तुम्हाला आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी सुद्धा आजचा दिवस खूप चांगला राहील एकंदरीत दिवस म्हणजे तुमच्याकडे खूप उत्तम राहील तुमचे जे सहकर्मी असतील ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या ठिकाणच्या सहकर्म्यांकडून सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारचे लाभ किंवा मदत आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे पंचमात असणारा शनी बरोबर हा चंद्र योग म्हणजेच त्रिकोणयोग करणार आहे अतिशय उत्तम अशा प्रकारचं आजचं ग्रहण असणार आहे पहिली गोष्ट म्हणजे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमच्या दोघांमध्ये इंटरॅक्शन खूप चांगलं राहील हार्मोनी खूप चांगलं राहील लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये केली असेल तर दे त्या संदर्भातले काही चांगले अनुभव आजच्या दिवशी तुम्हाला मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील मित्रपरिवाराकडून तुम्हाला चांगल्या प्रकारची मदत आजच्या दिवशी मिळेल दिवस तुम खूप चांगला आहे कॉन्फिडन्स तुमचा खूप चांगला राहील एनर्जी लेवलसुद्धा खूप चांगले दिसून येईल एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असा असणार आहे या नंतरची जी रास आहे ती आहे तुळरास तुळ राशीच्या वेळ असताना चंद्राचा भ्रमण आहे चतुर्थात असणारा शनी बरोबर हा चंद्र नवपंचमी योग म्हणजेच त्रिकोण योग करणार आहे अतिशय उत्तम अशा प्रकारचं आजचं ग्रहमाण असणार आहे जी काही महत्वपूर्ण कामं असतील ती तुम्ही हातात घेऊ शकता आणि ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल घरातल्या व्यक्तींबरोबर सुद्धा नातेसंबंध खूप चांगल्या प्रकारे राहतील घरातल्या ज्या मोठ्या व्यक्ती असतील त्यांच्यावर तुमचं इंटरेक्शन आजच्या दिवशी खूप चांगलं राहील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी चांगला राहील थोडासा धावपळीचा राहील परंतु कामं तुमची पूर्ण होताना दिसून येतील या नंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या लाभ असताना चंद्राचा भ्रमण आहे तृतीयात असणाऱ्या शनी बरोबर हा चंद्र नवपंचमयोग म्हणजेच योग करणार आहे आजचा जो दिवस आहे तो अतिशय चांगला राहील खास करून तुमचे जे मित्रपरिवार असतील त्यांच्यावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग आजच्या दिवशी खूप चांगल्या प्रकारे दिसून येतोय त्याचप्रमाणे कागदोपत्री जे व्यवहार असेल ते सुद्धा आजच्या दिवशी अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील एकंदरीत दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असणार आहे भाग्याची साथ सुद्धा तुम्हाला आजच्या दिवशी उत्तम प्रकारे लाभणार आहे दिवस चांगला आहे त्याचा संपूर्णपणे लाभ घ्या यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या दहाव्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे तुमच्याच द्वितीयात असणाऱ्या शनीबरोबर हा चंद्र नवपंचमयोग म्हणजे त्रिकोण योग करणार आहे दिवस आजचा अतिशय उत्तम राहील ज्या ठिकाणी तुम्ही काम करता नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणी तुमच्या कामाचं ॲप्रिसिएशन खूप चांगल्या प्रकारचं दिसून येईल दूरगामी काही इन्व्हेस्टमेंट किंवा गुंतवणूक आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असा असणार आहे या जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या भाग्यस्थान चंद्राचा भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणाऱ्या शनीबरोबर हा चंद्र नवपंचमी योग म्हणजेच त्रिकोणयोग करणार आहे दिवस आजचा अतिशय चांगला असणार आहे खास करून वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध तुमचे आजच्या दिवशी खूप सुधारल्याचा अनुभव तुम्हाला चांगल्या प्रकारे दिसून येईल त्याचप्रमाणे वैवाहिक जोडीदारावर पुढे बाहेर जाण्याचा फिरण्याचा योगसुद्धा आजच्या दिवशी खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो काही चांगले इंट्युशन्स भविष्यकालीन योजनांबद्दल तुमच्या मनात येऊ शकतील जरूर त्याच्यावरती काम करा दिवस अतिशय चांगला आहे आज तुमचा मूड किंवा एनर्जी लेवलसुद्धा खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल दिवस अतिशय चांगल्या राहील जी काय महत्वाची कामं असतील जी रेंगाळलेली कामं असतील ती तुम्ही हातात घेऊ शकता आणि ती सहजपणे पूर्ण होताना सुद्धा दिसून येतील या नंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या आठव्या सणात चंद्राचा भ्रमण आहे वेयात असणाऱ्या शनी बरोबर हा चंद्र नवपंचमयोग म्हणजेच त्रिकोण योग करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्वाचं म्हणजे तुमची कार्यक्षेत्राच्या संदर्भातली जी कामं असेल की जी रेंगाळलेली असतील ती हातात घेऊ शकता अर्थात आजच्या दिवशी थोडीशी धावपळ होईल मात्र तुमची कामं पूर्ण होताना दिसतील अनपेक्षित लाभ वगैरे होण्याची शक्यता सुद्धा चांगल्या प्रकारे दिसून येते एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी चांगला राहील मात्र तुम्हाला आरोग्याकडे लक्ष देणं महत्वपूर्ण राहील यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभरा ती आहे मीन रास मीन राशीच्या सप्तम स्थान चंद्राचं भ्रमण तिथेच आणि तुमच्या लाभ स्थानात असणारा शनीबरोबर हा चंद्र नवपंचम योग म्हणजे उत्तम अशा प्रकारचं आजचं ग्रहण आहे वैवाहिक गृतच्या नातेसंबंध खूप चांगल्या प्रकारचे चा दिसून येतील तुमचे जे जुने मित्र असतील त्यांच्याबरोबर भेटी गाठी येणं त्यांच्याबरोबर काही बोलणं वगैरे किंवा त्यांच्यावर चांगला वेळ व्यतीत करणं अशा प्रकारचा काही योग आजच्या दिवशी येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे तर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल तर त्यांच्यावर सुद्धा तुमचा आजचा जो दिवस आहे तो अतिशय चांगला जाणार आहे एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असा असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार बावीस करताचं संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सदा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार बावीस करताचं संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे शुभकृत नाम संवत्सर आहे सूर्याचं चा दक्षिणायन चालू आहे ऋतू वर्षाचा आहे भाद्रपद महिना आहे शुक्ल पक्षाची चतुर्थी आहे नक्षत्र चित्र आहे योग शुक्ल आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो विष्टी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बवा आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी दहा वाजून बावन्न मिनिटापासून ते दुपारी बारा वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून तीन मिनिटापासून ते बारा वाजून एकावन्न मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी बारा वाजून सत्तावीस मिनिटापासून ते दोन वाजून एक मिनिटापर्यंत आणि यमगंड सा काळ सकाळी सात वाजून बेचाळीस मिनिटापासून ते नऊ वाजून सतरा मिनिटापर्यंतचा असणार आहे राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र कन्या राशीमध्ये भ्रमण करणार आहे दुपारी बारा वाजून चार मिनिटानंतर हा चंद्र तुळ राशीमध्ये भ्रमण करणार आहे अच्चा अच्चा हा चंद्र शुक्राबरोबर योग करणार आहे त्याचप्रमाणे आजच्या दिवशी शुक्र आणि नेप्ट्युनचा षडाष्ट होणार आहे त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा आजचा जो दिवस आहे हा गणेश चतुर्थीचा दिवस आहे गणपती बाप्पाच्या आगमनानिमित्त मराठी ज्योतिष कट्टा परिवारातर्फे आपणा सर्वांना अगदी मनापासून शुभेच्छा चला तर सुरुवात करूया आजच्या बारा राशींच्या राशीफळाला सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास मेषराशीच्या सहाव्या सणात चंद्राचं भ्रमण आहे दुपारी बारा वाजून चार मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या सातव्या स्थानात भ्रमण करणार आहे हा चंद्र तुमच्या पंचमत असणाऱ्या शुक्राबरोबर लाभ योग करणार आहे त्याचप्रमाणे पंचमत असणारा शुक्र वेयातल्या नेपचून बरोबर षडाष्टक योग करणार आहे आजचा जो दिवस आहे दुपार नंतरचा कालावधी हा तुमच्यासाठी शुभफलदायी असणार आहे खास करून वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध तुमचे बऱ्याच प्रमाणात चांगले झाल्याचे दिसून येईल मात्र येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील त्याचप्रमाणे जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे मिसअंडरस्टँडिंग वगैरे होण्याची शक्यता थोडीशी जास्त प्रमाणात दिसते तर संदर्भात थोडी काळजी घेणं महत्वपूर्ण राहील या नंतरची जी रास आहे ती आहे वृषभरास वृषभराशीच्या पाचव्या सणात चंद्राचा भ्रमण आहे दुपारी बारा वाजून चार मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या सहाव्या सणात भ्रमण करणार आहे तुमच्या चतुर्थात असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र योग करणार आहे आणि लाभात असणाऱ्या नेपचून बरोबर चतुर्थातला शुक्र षडाष्टक योग करणार आहे आजचा जो दिवस आहे अतिशय उत्तम राहील खास करून दुपार कालावधी खूप चांगला राहील दुपार नंतरच्या काला कालावधीमध्ये थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील दुपारच्या नंतरच्या कालावधी कालावधीमध्ये घरातल्या ज्या व्यक्ती असेल त्यांच्याबरोबर तुमचे जे रिलेशनशिप आहे ते खूप चांगल्या प्रकारचे दिसून येतील मात्र येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं महत्वपूर्ण राहील या नंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या चतुर्थ स्थान चंद्राचा भ्रमण आहे दुपारी बारा वाजून चार मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या पाचव्या स्थानात भ्रमण करणार आहे हा चंद्र तुमच्या तृतीयात असणाऱ्या शुक्राबरोबर लाभ योग करणार आहे तृतीयात असणारा शुक्र दशमात असणाऱ्या नेपचून बरोबर षडाष्टक योग सुद्धा करणार आहे दुपार नंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही थोडस ऍक्टिव्ह राहील दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये थोडस घरात राहणं तुम्ही पसंत कराल दुपार नंतरचा जो कालावधी आहे त्यामध्ये तुम्ही जर का कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याबरोबर भेटीगाठी होतील त्यांच्याबरोबर तुमचा दिवससुद्धा खूप चांगल्या प्रकारे जाताना दिसून येईल मात्र येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये थोडंसं तुमच्या रिलेशनशिपमध्ये ज्या व्यक्ती असेल त्यांच्याबरोबर इंटरॅक्शनमध्ये थोडा फरक पडू शकेल काही मतमतांतर होऊ शकतील आणि अविश्वासाचं वातावरण तयार होऊ शकेल त्या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील त्याचप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये साधारणत तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करायचं असाल तर मोठे ट्रेड अजिबात करू नका यानंतर जी जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या तृतीय स्थानात चंद्राचा प्रमाण आहे दुपारी बारा वाजून चार मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या चतुर्थात भ्रमण करणार आहे तुमच्या द्वितीयात असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे अतिशय उत्तम प्रकारचं आजचं भ्रमण आहे दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये थोडासा ॲक्टिव्ह तुम्ही राहाल दुपारनंतरच्या कालावधीमध्ये घरात घरात राहणं पसंत कराल आराम करणं पसंत कराल आणि ते तुम्हाला मिळेल सुद्धा घरातल्या व्यक्तींबरोबरचं इंटरेक्शन खूप चांगलं राहील साधारणतः येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण गुंतवणूक मात्र करू नका तुमचे अंदाज वगैरे चुकण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील या नंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे दुपारी बारा वाजून चार मिनिटानंतर चा चा हा चंद्र तुमच्या तृतीय स्थानात भ्रमण करेल आणि तुमच्याच राशीत असणाऱ्या शुक्राबरोबर लाभ योग करणार आहे अष्टमात असणारा नेप्ट्युन बरोबर तुमच्या राशीतला जो शुक्र आहे हा षडाष्टक योग सुद्धा करणार आहे आजचा जो दिवस आहे आर्थिक संदर्भामध्ये काही चांगले लाभ मिळतील दुपार नंतरच्या कालामध्ये तुम्ही थोडंसं ऍक्टिव्ह राहाल महत्वपूर्ण काम करण्याकडे तुमचा कल राहील तुमची कामं सुद्धा पूर्ण होताना दिसून येतील मात्र येणाऱ्या दोन ते तीन दिवसांमध्ये तुमचं कार्यक्षेत्राच्या संदर्भातले डॉक्युमेंटेशनची काही कामं असतील ती अजिबात करू नका त्यामध्ये थोडीशी फसगत वगैरे होण्याची शक्यता जास्त या नंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे दुपारी बारा वाजून चार मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करेल वेयातल्या शुक्राबरोबर चंद्र लाभ योग करणार आहे आणि वेयातला शुक्र तुमच्या सप्तमातल्या नेपच्युन बरोबर षडाष्टक योग करणार आहे दिवस आजचा खूप चांगला राहील तुमची एनर्जी लेवल खूप चांगली राहील दुपार नंतरच्या कालावधीमध्ये तुम्हाला काही चांगले लाभ सुद्धा मिळण्याची शक्यता आहे काही चांगल्या इंट्युशन्स वगैरे येऊ शकतील की कशा प्रकारे तुम्हाला जे इन्कम सोर्सेस वाढवायचे आहेत या संदर्भातले काही चांगले विचार सुद्धा येऊ शकतील येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये आर्थिक संदर्भामध्ये तुमचे जे स्पेंडिंग किंवा खर्च किंवा काही गुंतवणूक असेल ते नीट विचारपूर्वक करा त्याच्यामध्ये तुमचा अंदाज वगैरे चुकू शकतील या नंतरची जी है है तूर्ण रास आहे ती आहे तुळरास रास तुळ राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे दुपारी बारा वाजून चार मिनिटानंतर हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार रा आहे हा चंद्र तुमच्या सणात असणाऱ्या शुक्राबरोबर लाभ योग करणार आहे त्याचप्रमाणे लाभातला शुक्र षष्टातल्या नेपचून बरोबर षडाष्टक योग करणार आहे दिवस अतिशय चांगला राहील दुपारपर्यंतचा कालावधीमध्ये थोडीशी धावपळीची अवस्था राहील दुपार नंतर दिवस मात्र दिवस अतिशय काला... चांगला राहील मित्र मैत्रिणींबरोबर भेटीगाठी होतील दिवस कालावधी आता खूप चांगल्या प्रकारे व्यतीत होईल येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं महत्वपूर्ण राहील यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या लाभसाण चंद्राचं भ्रमण आहे दुपारी बारा वाजून चार मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करणार आहे हा चंद्र तुमच्या दशमात असणाऱ्या शुक्राबरोबर लाभ योग करणार आहे दशमात असणारा शुक्र पंचमात असणारा नेप्ट्युन बरोबर षडाष्टक योग करणार आहे आजचा जो दिवस आहे तसा पाहिला तर व्यवस्थित जाईल दुपार नंतरच्या कालावधीमध्ये थोडंसं तुम्ही ऍक्टिव्ह राहील मात्र वैवाहिक गुडिदारावरच्या नातेसंबंधात तुमचे अतिशय सुरळीत झाल्यासारखं जाणवेल वैवाहिक गोडिदारापुढे बाहेर जाण्याचा योग सुद्धा आजच्या दिवशी किंवा दुपारनंतरच्या कालावधीमध्ये होईल त्याचप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दिवसांमध्ये वैवाहिक जोडीदाराच्या नात त्यांच्या तब्येतीकडे किंवा हेल्थकडे आरोग्याकडे लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील त्याचप्रमाणे दोघांमध्ये काही अविश्वासाचं वातावरण मिसअंडरस्टँडिंगमुळे होण्याची शक्यता जास्त आहे त्या ठिकाणी सुद्धा थोडं लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या दशम सना चंद्राचं भ्रमण आहे दुपारी बारा वाजून चार मिनिटांनंतर हा चंद्र तुमच्या लाभस्थानात भ्रमण करेल भाग्यात असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे त्याचप्रमाणे भाग्यात असणाऱ्या शुक्राबरोबर चतुर्थ चतुर्थातला जो नेपच्यून आहे हा षडाष्टक योग करणार आहे दिवस आजचा चांगला राहील दुपार नंतरच्या कालावधीमध्ये काही चांगले आर्थिक लाभ होतील मित्र परिवारावर भेटीगाठी होतील त्याचप्रमाणे अनपेक्षित लाभ आजच्या दिवशी खूप चांगल्या प्रकारचे होताना दिसून येतील मात्र येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये आरोग्याकडे लक्ष देणं महत्वपूर्ण राहील आरोग्याच्या कुठल्या व्याधीनीत आपण ग्रस्त असाल तर त्याची काही लक्षणे दिसेल लगेच लगेच त्याच्या ते काम करणं महत्वपूर्ण राहील या नंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या द भाग्यस्थान चंद्राचा भ्रमण आहे दुपारी बारा वाजून चार मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या दशम स्थानात भ्रमण करेल हा चंद्र तुमच्या अष्टमात असणाऱ्या शुक्राबरोबर लाभयोग करणार आहे त्याचप्रमाणे अष्टमातला जो शुक्र आहे हा तृतीयातल्या नेप्ट्यून बरोबर षडाष्टक योग करणार आहे आजचा जो दिवस आहे तो तसा उत्तम राहील कार्यक्षेत्राच्या संबंधित काही महत्वपूर्ण घडामोडी होऊ शकतील आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले लाभ सुद्धा मिळू शकतील खास करून दुपारनंतरच्या कालावधीमध्ये थोडस तुम्ही ऍक्टिव्ह राहाल मात्र येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये जर का तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे मिसअंडरस्टँडिंगमुळे तुमच्या रिलेशनशिपच्या संदर्भात काही टोकाचा निर्णय किंवा टोकाची परिस्थिती वगैरे निर्माण होऊ शकेल तर त्या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं महत्वपूर्ण राहील या जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या आठव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे दुपारी बारा वाजून चार मिनिटांतर हा चंद्र तुमच्या चंद्रस्थानात भ्रमण करेल सप्तमात असणारा शुक्राबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे दिवस अतिशय चा चांगला आहे वैवाहिक जोडीदाराच्या नातेसंबंध दुपार नंतरच्या कालावधीमध्ये अतिशय सुधारतील तुमच्या दोघांमध्ये हार्मोनी खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल काय चांगले इंट्युशन्स वगैरे सुद्धा दिसून येतील येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय तुमच्या भवितव्याबद्दल किंवा भविष्याच्या निगडीत असे घेऊ नका मिसगाईड व्हाल फसले जाल आणि तुमचे निर्णय चुकण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील तर त्या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं महत्वपूर्ण यानंतरची जी रास आहे ती आहे रास मीन राशीच्या सातव्या स्थान चंद्राचं प्रमाण आहे दुपारी बारा वाजून चार मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या आठव्या स्थानात भ्रमण करणार आहे षष्टात असणारा शुक्राबरोबर चंद्र लाभ योग करणार आहे त्याचप्रमाणे षष्टात असणाऱ्या शुक्राबरोबर तुमच्या षष्टात असणाऱ्या शुक्राबरोबर तुमच्या राशीतला जो नेपच्यून आहे हा षडाष्टक योग करणार आहे आजचा जो दिवस आहे तुमच्या वैवाहिक दरवाज नात्यासंबंध अतिशय चांगल्या प्रकारचे दिसून येईल काय अनपेक्षित लाभसुद्धा मिळू शकतील येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये मात्र आरोग्याकडे लक्ष देणं महत्वपूर्ण राहील आरोग्याच्या संदर्भात असे काही गोष्टी समोर येतील की त्यामुळे थोडंसं तुम्हाला टेन्शन आल्यासारखं जाणवेल परंतु काळजी करू नका हा जो परिणाम आहे हा फक्त आजच्याच दिवसापुरता सीमित राहील तर मित्रांनो हे होतं दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार बावीस करताचं संपूर्ण राशीबळ आपल्याला राशीबळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद